इस वक्त हम नागपुर के दीक्षा भूमि में मौजूद है, जहां आप सभी को पता है कि दशहरे के दिन बाबा साहब ने दीक्षा ली थी और इसी के लिए यहां पर काफ़ी दूर दूर से जो बौद्ध अनुयायी है, अंबेडकर अनुयायी है, वो आते हैं और अपना दर्शन करके ये दिवस उत्साह के साथ मनाते हैं। लेकिन बात अगर सुरक्षा की जाए तो इस वर्ष यहाँ पर पुख्ता इंतजाम किए गए हैं। पुलिस वालों का बंदोबस्त जो है वो काफ़ी कड़ा है और NMC द्वारा भी काफ़ी सुख सुविधाएँ यहाँ पर दी गई है, जिसका लाभ जो है दूर दूर से आने वाले गांव वासी और शहरवासी उठा सकते हैं। यहाँ सभी के लिए अच्छी सुविधाएं हैं, सभी को भाईचारा का सबक दिया जाता है। बौद्ध जी का तो संस्करण पढ़ने और मानने में इतनी अच्छाई है कि लोग उसको जो अपना लेते हैं तो शांति के पथ में चलते हैं, ना तो किसी से बुराई होती, ना किसी से द्वेष होता है। और इन लोगों का विचार जो है उत्तम है और यहाँ जो कार्यक्रम चला रहे हैं उनका तो कहने क्या है, उनसे बढ़ के अब करना और आसान बात नहीं है। हम ईश्वर से भी और अपने इष्ट देवताओं से भी नेक मनाते हैं कि उनको अच्छी व्यवस्था में सहयोग करते रहें, किसी को अव्यवस्था ना हो। अभी पाँच साल के पहले अभी का साल अच्छा दिख रहा है, माहौल अच्छा है। हम अमरावती से रहने वाले हैं, टुकड़ू जी महाराज जन्मस्थान यावली से, तो यहाँ हम दर्शन करने के आए हुए यात्रे के निमित्त। नहीं, प्रत्येक वर्षी तो चांगलीच म्हणजे इथे जी अरेंजमेंट आहे ती खूपच छान असते आणि येणाऱ्या लोकांना काही त्रास नको व्हायला म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था आणि हे जे पोलीसकर्मी आहेत, समता सैनिक दल आहे आणि आणखीन ये जे NSSचे मुलं आहेत त्यांच्याकडून फार चांगली व्यवस्था करून येते, लोकांना जसं जेवढा सपोर्ट होईल तेवढा करण्यात येतो। काही नाही, चांगलं आम्ही म्हणजे स्टेशन आम्ही कल्याणवरून आलेलो आहोत आणि मी स्टेशनलाच उतरले तेव्हाच बोलले, म्हटलं बंदोबस्त एकदम छान आहे, व्यवस्थित सगळीकडे पोलीस पहारा वगैरे सर्व आहे आणि इथे पण आल्यावर वगैरे पण खूप छान वाटलं आणि असंच बंदोबस्त करावा। आज ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सुरक्षितता व्यवस्थित पाहिजे आणि कुठलाही वाद हे ते असं होता कामा नये आणि सगळ्यांनी शांततेने यावं आणि एवढं लांबून लांबून लोक येतात, शांततेने यावं, दर्शन घ्यावं आणि आपलं आपलं जावं, कोणीच कोणाला काही बोलू नये, काही करू नये आणि शिस्तीचं पालन करावं। मेन म्हणजे शिस्तीचं पालन करणं हे योग्य आहे आणि खूप खरंच असं कुठे जगामध्ये असं कोणीच करू शकणार नाही असं त्यांनी केलेलं आहे ना महान कार्य, त्या कार्याला खरंच माझा तरी सलाम आहे आणि म्हणून आम्ही पण खूप म्हणजे आम्ही सर्व सोडून आम्ही घरदार सोडून आम्ही ह्या दिवसासाठी मेन येतो। मागच्या वर्षी नाही का, मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस थोडा कडक बंदोबस्त वाटत आहे, कारण यावेळेस गर्दी होईल असा सर्वांचा अंदाज आहे। मी गेली 4 वर्ष दीक्षाभूमीला कंटिन्यू येतो आहे, मी एक डॉक्टर आहे आणि आमचा इथे मेडिकल कॅम्प असतो, तर त्यामुळं माझी इथे ड्युटी लागते आणि आम्ही मोफत रुग्णसेवा करत असतो इथे। तर बंदोबस्तात झाला असं की जे सर्व साईडनं आपल्या इथं पोलीस लोक दिसत आहेत, पोलीस चांगले कामं करत आहेत, कारण सर्वांनाच माहिती आहे की नेहमी ते तत्पर असतात, तर नागपूर पोलीस पण चांगलंच काम करत आहे। आणि दरवर्षी सांगायचं म्हणजे यावर्षी थोडा स्ट्रिक्टनेस वाटत आहे, कारण सगळीकडे शांतता दिसत आहे, आता तुम्ही सगळा माहोल बघून घेते तर आपल्याला समजणच की यावेळेस थोडाफार काहीतरी फरक जाणवतो आहे सर्वांना। मी ॲज अ डॉक्टर म्हणजे आम्ही इथं आलो आहे पोलीस बंदोबस्तासाठी बघायला, तर ठीक आहे, छान वाटत आहे। सर्वप्रथम आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून सर्व धम्मबांधवांना आणि भगिनींना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात येणाऱ्या धम्मबांधव आणि धम्म भगिनींच्या सेवेकरता नागपूर महानगरपालिकेतर्फे जवळपास 8 सर्व्हिसेस 8 सेवा दिल्या जात आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे जवळपास more than 1000 म्हणजे 1000 जास्त कर्मचारी इथे 24 तास कार्यरत असतात। जस्ट लाईक म्हणजे शौचाची व्यवस्था, म्हणजे शौचालयकरता व्यवस्था जवळपास 950 शीट्स आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तिथे त्याची स्वच्छता, त्याची साफसफाई, त्याच्यानंतर जवळपास स्नानगृह आम्ही तयार करून दिलेले आहेत, लेडीजकरता वेगळं आणि जे पुरुषांकरता वेगळं। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचे जवळपास 120 नळ टॅप्स प्रत्येक रोडवरती आम्ही तयार ठेवलेले आहेत, ज्यात 24/7
नागरिकांना पाण्याची उपलब्धता, त्याच्यानंतर विविध ठिकाणी जे सामाजिक संस्थाद्वारा जे भोजनदान दिले भोजनदान दिला जातं त्या भोजनदानामध्ये अन्न शिजवण्याकरता नागपूर महानगरपालिकातर्फे टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. त्याच्यानंतर नागपूर दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या परिसरातील पूर्ण प्रकाश व्यवस्था, पूर्ण परिसर प्रकाशमय राहावा याकरता जवळपास ॲडिशनल 460 दिव्याची नागपूर महानगरपालिकेतर्फे व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र उभारण्यात आलेले आहे. ते सुद्धा 24/7 कार्यरत असतात, जे इथे येणाऱ्या धम्म बांधवांना धम्म भगिनींना कुठल्या आरोग्याची समस्या असेल तर औषधी त्यांचा चेकअप ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तसेच माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या कल्पनेतून रक्तदानचे शिबिरसुद्धा आम्ही इथे आयोजित केलेले आहे. त्याकरता पण जवळपास 4 ठिकाणी आम्ही रक्तदान करण्याकरता आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे. त्याच्यानंतर स्क्रीन्स आम्ही डिस्प्ले स्क्रीन्स लावलेले आहेत की नागपूर महानगरपालिकातर्फे कुठल्या ठिकाणी कुठली मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या मूलभूत सुविधा प्राप्त करण्याकरता कोणत्या रस्त्याने कोणत्या मार्गाने जायचे याचे मॅप्स याचे नकाशे चौकाचौकात पूर्ण नागपूर शहरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती लावलेले आहेत. त्याच्यानंतर डिस्प्ले स्क्रीन लावलेले आहेत, त्या डिस्प्ले स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाण नागरिकांना बघता यावं की कुठली मूलभूत सुविधा कुठून प्राप्त करता येईल ह्या सगळ्या व्यवस्था नागपूर महानगरपालिकेद्वारे इथे येणाऱ्या धम्म बांधवांना धम्म भगिनींना पुरवण्यात येणार आहे. त्याकरता नागपूर महानगरपालिकेने एक कॅम्प एक कक्ष नियंत्रण कक्ष अण्णाभाऊ साठे दीक्षाभूमी चौकात उभारलेला आहे. ते तिथे ते सुद्धा 24/7 कार्यरत असतं, म्हणजे कुठलेही प्रसंग तसंच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ज्या नागरिकांना धम्म बांधवांना धम्म भगिनींना ज्या सेवा देणे अपेक्षित आहे त्या सेवेकरता जसं सपोज पाऊस आला आहे तर पावसाची टाळण्याकरता या परिसरातील शासकीय संस्थेच्या इमारती असो खाजगी शिक्षण संस्थेच्या इमारती असो या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारती असतो यात नागरिकांना थांबण्याची राहण्याची व्यवस्थासुद्धा नागपूर महानगरपालिकातर्फे पुरवण्यात आलेली. हां नमस्कार, मी अशोक शेळके सहाय्यक पोलीस आयुक्त सोनेगाव विभाग. या ठिकाणी आज दीक्षाभूमीवर 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत. ह्या 3-4 दिवसामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नेमलेली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने 100च्यावर अधिकारी आहेत व 1200-1300 पोलीस जवान या ठिकाणी बंदोबस्त करता नेमलेले आहेत. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आतमध्ये सर्व प्रकारची येणारी वाहतूक मोटरसायकल किंवा इतर सर्व प्रकारची वाहतूक थांबून फक्त अनुयायांना आपण आतमध्ये प्रवेश देत आहोत दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या रोडने. आणि दीक्षाभूमीतून आतमध्ये मेन स्तूपमध्ये जाण्यासाठी आपण 2 एंट्री गेट ठेवलेले आहेत, 2 आतमध्ये जाण्यासाठी मार्ग ठेवलेले आहेत. त्यापैकी एक पूर्व दिशेकडनं जो पूर्व गेट आहे ते तिथून आतमध्ये लाईनमध्ये येऊन ते उत्तरेकडे बाहेर पडतात व दक्षिणेकडे एक दुसरं गेट ठेवलेलं आहे, त्याच्यामार्गे भाविक आतमध्ये जाऊन पश्चिम गेटला बाहेर पडतात. सर्व भाविकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी फायर ब्रिगेड इतर सर्व सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्व येणाऱ्या उद्याच्या 12 तारखेच्या विजयादशमीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना जय भीम सप्रेम जय भीम त्यांना विनंती करण्यात येईल आपण यावं सर्वांनी व्यवस्थितपणे शिस्तीमध्ये सर्वांना या ठिकाणी आपल्या दीक्षाभूमीचं पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यावं व सर्वांनी शिस्तीचं पालन करावं असे मी आवाहन करतो. या ठिकाणी आमचे माननीय पोलीस आयुक्त रविंदर सिंग सिंगल साहेब, पोलीस उपायुक्त, पोलीस ॲडिशनल CP साहेब, जॉईंट CP साहेब सर्व त्यावर दक्ष ठेवून आहेत. वाहनावरी त्यांनी भेटी देऊन सूचना दिलेल्या आहेत. सबने देखा की यहां पर जो है वो सुरक्षा कड़ी की गई है, जगह जगह पुलिस बंदोबस्त देखा गया है और काफी भीड़ अभी से शुरू हो गई है. जबकि धम्म चक्र परिवर्तन दिवस ये कल यानी कि दशहरे के दिन मनाया
किया जाएगा, लेकिन अभी से यहाँ पर जो है लोगों की भीड़ मौजूद हो गई है और इसी भीड़ को देखते हुए यहाँ पर पुख्ता बंदोबस्त किए गए हैं। एनएमसी द्वारा भी काफ़ी अच्छे बंदोबस्त किए गए हैं, पुलिस भी हर जगह मौजूद है, हर जगह तैनात की गई है और यहाँ पर ट्रैफिक यातायात सुरक्षा को ध्यान में रखते हुए भी हर चीज़ का ध्यान रखा गया है। कैमरा पर्सन स्वप्निल के साथ मैं अमृता, महाराष्ट्र TV 24 के लिए नमस्कार।